या पाठामध्ये कि मिथ्या कि वास्तव या पाठामध्ये श्रीमती भोगदार विसमूड जे आहेत यांनी जी आपल्या समोर सगळ्यांसमोर जी समस्या मांडलेली आहे खरोखरच ती विचार करायला लावणारी आहे. मिथ्या म्हणजे खोटे किंवा आभासी आणि वास्तव म्हणजे खरे. मुलांना काय खरं आहे आणि काय खोटं आहे हा फरकच कळत नाही आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. विज्ञानाने जी प्रगती केली आधुनिक तंत्रज्ञानाने जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचा मनुष्य जो आहे तो अत्याधिक उपयोग करतो आहे. म्हणजे बघा अत्याधिक उपयोग याची याचा विग्रह कसा होईल अत्याधिक अधिक उपयोग हा म्हणजे त्याचा वाजवीपेक्षा जास्त आपण वापर करतो आहोत आणि त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले अनेक विघ्न येत आहेत यावर नक्कीच विचार करायला हवा. म्हणून इयमेव आवश्यकता यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. या शब्दाची खोड कशी केली आहे बघा इयम अधिक एव अधिक आवश्यकता या सर्वात जी खूप आवश्यकता आहे ते आज आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. एक 13 वर्षाची तनया नावाची मुलगी आहे आणि ही तनया जी आहे ही सोफ्यावर बसलेली आहे. सुखासंदे उपविश्य सुखासंद म्हणजे सोफा आणि उपविश्य बसून लेबेंत्या उभी आहे. ती सोफ्यावर बसून एका हातामध्ये तिचा मोबाईल आहे तर अपरेण हस्ते न अपरेण म्हणजे दुसऱ्या तर ती दुसऱ्या हाताने कुरकुरे खात आहे आणि ती मोबाईल खेळण्यामध्ये मग्न आहे. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. द्वार घंटिका हाकर्ण आकर्ण ऐकून हे देखील लेबेंत्या उभी आहे. ती दारावरची बेल ऐकून आई येते आणि तो दरवाजा उघडते. पहा तनया तिथेच बसलेली आहे तिथेच हॉलमध्ये ती बसलेली आहे सोफ्यावर पण ती मोबाईल खेळण्यात इतकी मग्न झालेली आहे की तिला ती दारावरची बेल वाजलेली सुद्धा ऐकायला आली नाही एवढी ती त्यामध्ये मग्न झालेली आहे. आई मात्र स्वयंपाकघरातून येऊन आईने दरवाजा उघडला पण तनयाचं मात्र त्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तिथेच दारावर तिच्या दोन मैत्रिणी स्थित्वा म्हणजे थांबून स्थित्वा हे पांतव्य आहे. त्या दोन मैत्रिणी थांबून ज्या आहेत त्या तिला खेळण्यासाठी बोलवायला आलेल्या आहेत. त्यातली श्रुती जी आहे ती म्हणते की अगं तनया चल बरं पटकन चल आपण सर्वजण बाहेर खेळूया बहीर म्हणजे बाहेर खेळूया. त्यावेळेस ती तनया जी आहे ती तनया तिला म्हणते की नाही मला बाहेर येण्याची आवश्यकता नाही. मग ती म्हणते तू काय करते आहेस. त्यावेळेस ती तिच्या मैत्रिणीला तिच्या हातामध्ये असलेला मोबाईल दाखवते आणि म्हणते की मी हे खेळते आहे. आता राजश्री तिची मैत्रीण आहे तिला तिच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण होते की ही मोबाईल मध्ये काय खेळ खेळत असेल आणि म्हणूनच सहज असती असं तिला विचारते की तना या तू यामध्ये काय खेळते आहे. मग तनया जी आहे ती तिला सांगते की मी यामध्ये फुटबॉल खेळते हॉकी खेळते गाड्यांचे खेळ आहे पत्ते आहे चौपट आहेत असे अनेक खेळांची तिने नावं सांगितली. मी हेच खेळ खेळते आहे आणि मला आता मैदानावर येण्याची किंवा बाहेर खेळ खेळायला येण्याची गरज नाही मी इथेच थांबून खेळ खेळणार आहे. आईने आई देखील निघून जाते तनयाच्या मैत्रिणी देखील निघून जातात आणि तनया आपली युद्धाचा खेळ खेळण्यामध्ये मग्न होते.